प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू सलग 8 वर्ष 12वी बोर्ड सीईटी नीट जेईई मध्ये सर्वोत्तम निकाल देणारी खानापूर तालुक्यातील एकमेव अकॅडमी 11वी व 12वी सायन्सचे रेग्युलर क्लासेस तसेच पूर्ण वेळ अकॅडमीचे प्रवेश सुरू। कोरोना संक्रमण काळात ऑनलाईन लेक्चरची सोय। टीएफडब्ल्यूला सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश नोंदवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी। भारतातल्या नावलौकिक असलेल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवून देणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी। कोविड-19 प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांना सरकारने आर्थिक पॅकेज देऊन तात्काळ नियम व अटी पाळून सलून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी। तसेच मदत म्हणून किमान 6 महिन्यांचे वीज बिल, 1 वर्षाचे दुकान भाडे, विविध महामंडळ बँक यांच्याकडून व्यवसायांसाठी घेतलेली कर्ज माफ करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण देरेकर यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले। कडेगाव येथे कडेगाव तालुका नाभिक समाजाच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना निवेदन देण्यात आले, यावेळी ते बोलत होते। या निवेदनात म्हटले आहे की मागील 2.5 महिन्यांपासून राज्यातील सर्व सलून व्यवसाय बंद आहेत। लॉकडाऊनच्या काळात अटी व शर्तींच्या आधारे काही काळ सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली होती, परंतु सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत। त्यामुळे आधीच संकटात सापडलेला सलून कारागीर कोलमडून गेला आहे। योग्य ती खबरदारी घेऊन व नियमांचे पालन करून सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी। इरळी तालुका कवठे महांकाळ येथील आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सलून कारागिरास आर्थिक मदत मिळावी या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना देण्यात आले। यावेळी कडेगाव तालुका अध्यक्ष संभाजी जाधव, तालुका उपाध्यक्ष सुशांत सूर्यवंशी, तालुका कार्याध्यक्ष नवनाथ शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी, उमेश सूर्यवंशी उपस्थित होते। सत्यजित सकट, 7 स्टार न्यूज, बीटा।